गणरायाचा पाताळातील गणेश जन्म साजरा करताना दगडूशेठ गणपती मंदिरात फुलांच्या शेषनागाच्या कलाकृतीमध्ये गणरायाचं विलोभनीय रूप विराजमान झालं. फुलांच्या शेषनागांच्या प्रतिकृतींची मंदिरावर केलेली आकर्षक आरास पाहण्याकरता भाविकांनी मोठी गर्दी केली. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयोग तरुण मंडळातर्फे गाभाऱ्यासह प्रवेशद्वारावर शेषनागाच्या विविध रंगी भव्य फुलांच्या भव्य प्रतिकृती साकारून सजावट करण्यात आली. याच दिवशी श्री गणेशाचा पाताळातील गणेश जयंती म्हणजेच शेषात्मज गणेश अवतार झाला होता. गणेश जयंती निमित्त मंदिरात ब्रह्मवृंदांच्या उपस्थितीत पहाटे 3 वाजता ब्रह्मस्पती सुप्त अभिषेक पार पडला. त्यानंतर पहाटे 4 वाजता गायक ऋषिकेश रानडे आणि सहकारी यांनी स्वराभिषेकातून गणरायाचरणी स्वरसेवा अर्पण केली. तसेच मंदिरात गणेश याग सहस्त्रावर्तने असे धार्मिक विधी देखील पार पडले. जय गणेश. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये आज या ज्येष्ठ महिन्यातल्या विनायकी चतुर्थीला शेषात्मज गणेश जयंती आपण साजरी करतो. गणपत्य संप्रदायानुसार हा गणपती बाप्पांचा पाताळातला अवतार आहे आणि शेषाच्या आत्म्यापासून प्रगट झालेला देवतांचं विघ्न दूर करण्यासाठी प्रगट झालेला हा शेषात्मज गणेश अवतार हा मानला गेलेला आहे आणि त्या दृष्टिकोनातून आज मंदिरामध्ये अनेक कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे. मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये आणि दर्शनी भागामध्ये फुलांची नयनरम्य अशी सजावट करण्यात आलेली आहे आणि शेषाच्या आसनामध्ये बाप्पा विराजमान आहेत.